वेलकम बॅक ऑर इफ यू आर न्यू टू धिस चॅनल देन वेलकम टू डब केमिया व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलंच असेल व्हिडिओचं आत्ता टायटल तुम्ही बघताय वरती हेडिंग आहे ते बघताय आणि होपफुली यू आर एक्सायटेड ॲज मच ॲज आय एम एक्सायटेड राईट नाव बिकॉज आपण स्टार्ट करत आहोत एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे पी वाय क्यूज ऑलरेडी आपण एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टूचे फिजिकल केमिस्ट्री अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ओके ट्वेंटी वनचे आपण फिजिकलचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि थोडेफार ट्वेंटी ट्वेंटीचे सुद्धा अपलोड केलेले आहेत ओके बट आत्तापर्यंत जे व्हिडिओ अपलोड केले होते त्याच्यामध्ये सर्व कंटेंट अपलोड केला नव्हता इलेवनचा थोडाफार ट्वेल्थचा थोडाफार होता बट इथून पुढे आजपासून पुढे

आणि त्या नाईन शिप्स मधून पर चा तुम्हाला तीस ते चाळीस क्वेश्चन्स दिसणार आहेत ओके okay? तो विदाउट वेस्टिंग एनी मोअर टाइम आय विल स्टार्ट विथ फर्स्ट ऑफ क्यूज सॉलिड स्टेट ओके चला तर मग पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिल्वर मेटल पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिल्वर मेटल इन युनिट सेल आता आपला जो सिल्वर ॲटम आहे समाव हा जो हा जो कंटेंट आहे हा कुठे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मेन्शन दिसणार नाही आहे की जो सिल्वर मेटल आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर बेसिकली ते असतं एफ सी सी टाईपचं रेफरन्ससाठी तुम्ही जर बघणार असाल तर रेफरन्ससाठी तुम्हाला टॉल एक्झाम्पलमध्ये एक क्वेश्चन दिसणार आहे ओके मी ह्याचं काय एवढं डिस्क्रिप्शन देतो आहे कारण हा टेक्स्टबुकच्या लाईनमध्ये कुठे मेन्शन नाही आहे तर सॉल एक्झाम्पलमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की ए जी फॉर्म्स एफ सी सी अरेंजमेंट आणि यू मस्ट बी नोईंग की एफ सी सी म्हटलं की ती अरेंजमेंट असते सेव्हन्टी फोर पर्सेंट सो त्यामुळे इथे जे आन्सर करेक्ट आन्सर बनणार आहे ते आहे ऑप्शन डी विच इज सेवन्टी फोर पर्सेंट ओके सेकंड क्वेश्चनला जाऊ आपण सेकंड क्वेश्चनमध्ये बघा एक कंपाऊंड आहे

आता फेस जर बघितले तर टोटल सहा फेस असतात एकाचं कंट्रीब्युशन असतं वन बाय टू सो तिथून बनणार आहे थ्री आणि आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बनणार आहे ए बी थ्री विच इज ऑप्शन सी विच इज ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण क्वेश्चन थ्री वॉट इज नंबर ऑफ युनिट सेल व्हेन वन मोल ऑफ एन मेटल दॅट फॉर्म्स सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर सिम्पल क्यूबिक अरेंजमेंट आहे फॉर सिम्पल क्यूबिक अरेंजमेंट आपण आपल्याला हे माहिती आहे की एक युनिट सेल जर घेतला आपण तर फॉर वन युनिट सेल आपल्याकडे टोटल एक पार्टिकल एक्झिस्ट करतो एक युनिट सेल आहे तर तिथे एक पार्टिकल एक्झिस्ट करणार आहे आता जर वन मोल सबस्टन्स आहे तर वन मोल म्हटलं की ह्याचा मिनिंग बनतो वन मोल त्याचा मिनिंग बनतो सिक्स इन टू टेन रेस टू ट्वेंटी थ्री बॅगड रोज नंबर आणि मग त्याला मॅच करणारा ऑप्शन आपल्याकडे आहे इथे ऑप्शन ए म्हणजे सिक्स इन टू टेनरेस टू ट्वेंटी थ्री नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला विचारलंय फाईंड रेडियस ऑफ अन ऍटम इन एफ सी सी अरेंजमेंट नाव फॉर एफ सी सी अरेंजमेंट एफ सी सी अरेंजमेंटसाठी आपल्याकडे रिलेशन असतं फोर आर इक्वल टू रूट टू ए आर जो है आर इज अस एज लेंथ ठीक है सो अकॉर्डिंग टू धीस एजलेंथ अपने किवन है फोर जीरो फाइव इन टू रूट टूट तो एप्रॉक्सिमेटली वन पॉइंट फोर डिवाइडेड बाय हा इक जर फोर घेन आलो अपन तो इधे आर ची वैल्यू बै बनना है फोर फोर जीरो फाइव कैंसल के लिए एप्रॉक्सिमेटली तो आ है वन जीरो वन वन जीरो वन इन टू वन पॉइंट फोर वन फोर्टीच्या जवळपास असणार आहे दिस इज नॉट एक्झॅक्ट आन्सर मी अप्रॉक्सिमेशनच अप्लाय करणार आहे काय अप्रॉक्सिमेशन अप्लाय करतोय सीईटीचा पेपर आहे सीईटीचा right? पेपर म्हणजे काय एक क्वेश्चन वन क्वेश्चन फिफ्टी फोर सेकंड अ कॅल्क्युलेटेड टाइम केमिस्ट्री आहे सीईटी मधलं केमिस्ट्री आहे तर वन क्वेश्चन एक क्वेश्चन म्हटला की तिथे असणार आहेत मॅक्झिमम थर्टी सेकंड कॉज आपल्याला फिजिक्ससाठी टाइम जास्त यूज करायचा आहे त्यामुळे मी थोडा अप्रॉक्सिमेटली आन्सर काढतोय आणि ते आन्सर इथे मॅच करेल ऑप्शन सी नेक्स्ट बघू आपण मध्ये आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ ॲमॉर्फस सॉलिड अमोर्फसं एक्झाम्पल कोणतं नाही आहे ओके ऍमॉर्फस एमॉर्फस म्हणजे काय असतं की ज्यांना एक वेल फॉर्म स्ट्रक्चर नसतं आता इथे जर बघाल तर ग्लास ग्लास इज एन एक्झाम्पल ऑफ ऍमॉर्फस सॉलिड ओके प्लास्टिक इट इज एन एक्झाम्पल ऑफ एमॉर्फस सॉलिड रबर इट इज एन एक्झाम्पल ऑफ एमॉर्फस सॉलिड हे सगळे काय आहेत अमॉर्फस आहेत पण मग डायमंड डायमंड इज अ क्रिस्टलाइन सबस्टन्स डायमंड काय आहे क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे तर इथे करेक्ट ऑप्शन बनणार आहे डी नेक्स्ट कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ मेटल हॅव्हिंग डेन्सिटी डेन्सिटी गिव्हन आहे मोलार मास फाईन करायचं आहे फॉर्म्युला बघा हा असतो डी इज इक्वल टू झेड कॅपिटल एम अपॉन ए क्यूब इन टू एन ए ओके त्यांनी डेन्सिटी दिली आहे मोलार मास्क काढायला सांगितलंय आणि सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर दिलंय सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर म्हणजे झेड झाला वन तर त्यानुसार एमचा जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे ए क्युब इंटू एन ए इंटू डी अपॉन झेड एक्यूब एन एची व्हॅल्यू गिवन आहे ट्वेंटी टू पॉईंट सिक्स इंटू डेन्सिटी गिवन आहे नाईन पॉईंट थ्री डिव्हायडेड बाय झेड असणार आहे आपल्याकडे वन ओके व्हॅल्यू सगळ्या गिवन आहे आता जर ह्या व्हॅल्यूज आपण सब्स्टिट्यूट केल्या तर ट्वेंटी टू इंटू नाईन हे दोनशेच्या आसपास असलं पाहिजे आन्सर अँड दोनशेच्या आसपास इथे बघू शकता तुम्ही दोनशे दहा पॉइंट टू हे आन्सर आहे विच इज ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल अँड टेट्राहायड्रल वॉइड्स डू ऑल्वेज रिमेंबर धिस थिंग की एन पार्टिकल जेव्हा आहेत वेन वी हॅव एन पार्टिकल्स तर तिथे प्रेझेंट असलेल्या ऑक्टाहायड्रल वॉइड्स पण असणार आहेत एन पण तेच ऑक्टेट्रायड्रल वॉइड जे आहेत ते असणार आहेत टू एन त्याच्या एक्झॅक्टली डबल आता इथे आपल्याला गिवन आहे झिरो पॉईंट थ्री मोल सबस्टन्स नाव ऑलरेडी आपल्याला हे माहिती आहे की वन मोल म्हणजे वन मोल म्हणजे काय असतं तर सिक्स इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री त्यानुसार झिरो पॉईंट थ्री मोल काय बनणार तर झिरो पॉईंट थ्री इन्टू सिक्स इन्टू ट्वे टेन रेस टू ट्वेंटी थ्री म्हणजेच ते बनणार आहे वन पॉईंट एट इन्टू टेन रेस टू ट्वेंटी थ्री एवढे जर पार्टिकल आहेत तर ऑक्टायड्रल वॉइड्स पण तेवढेच झाले राईट आणि त्याच्या एक्झॅक्टली डबल हे एवढे ऑक्टायड्रल वॉइडस झाले आणि त्याच्या एक्झॅक्टली डबल म्हणजेच थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री हे बनणार आहेत टेट्राहायड्रल वॉइड विच इज ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन आहे ए नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला विचारलेलं आहे की गुड कंडक्टर कोणता असेल ना गुड कंडक्टर साठी कंडिशन काय असते की जो बँड गॅप आहे बघा दोन बँड असतात एक बँड जो असतो त्याला म्हणतो आपण कंडक्शन बँड एक बँड असतो त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स बँड आणि ह्या दोघांमधला जो गॅप असतो त्या गॅपला म्हणायचं असतं बँड गॅप आता ज्याच्यासाठी हा बँड गॅप कमी त्याची कंडक्टिव्हिटी जास्त राईट तर इथे जर आपण कम्पेअर केलं तर फॉर बी वी कॅन सी की जी व्हॅल्यू आहे ती आहे झिरो पॉईंट झिरो म्हणजे देर इज नो बँड गॅप सो इट विल ऍक्ट ॲज अ गुड कंडक्टर ऑप्शन बी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेला आहे मोलार मास ऑफ एन इलेमेंट अँड अगेन डेन्सिटी इज गिव्हन मगाशीच आपण फॉर्म्युला ऑलरेडी लिहिला आहे तो सेम मी परत लगेच लिहून टाकतो ॲज इट इज फॉर्म्युला काय आहे बघा तर मुलार मास वल टू इतना अपने क्या एकने इंटू डेन्सिटी अपॉन से एक्यूब एन एक्टली वैल्यू गिवन है सिक्सटीन पॉइंट टू इंटू डेन्सिटी है सेवन पॉइंट एट डिवाइडेड बाय बीसी यूनिट सेल है तो बीसी यूनिट सेल्यू टू बी सी सी युनिट आंसर का टू आता ह्याचा आन्सर आपल्याला फाईन करायचं आहे ह्याचा आन्सर फाईन करताना जर तुम्ही ऑप्शन बघाल तर ऑप्शन बरेच जवळचे दिसत आहेत राईट बरेच जवळचे आहेत तर थोडं ॲप्रॉक्सिमेशन करायचंच आहे बट ऍप्रॉक्सिमेशन करताना थोडं रफ इस्टिमेट घेणं रिक्वायर आहे दॅट रफ इस्टिमेट काय झालं तर एट इंटू एट ह्याचा आन्सर जे आहे बघा एट इंटू एट ह्याचा आन्सर असतं सिक्स्टी फोर ओके आता एट पॉईंट वन आहे एट पॉईंट वन आहे इंटू एट जर केलं तर त्या केस केसमध्ये ते आन्सर जे आहे ते पॉइंट ने जास्त बनेल ते बनणार आहे सिक्स्टी फोर पॉईंट एट करेक्ट म्हणजे पहिलं तर सिक्स्टी फाईव्ह हा ऑप्शन निघून गेला ठीक आहे त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे सेवन पॉईंट एट जा एट पॉईंट वन इंटू सेवन पॉईंट एट हे जेव्हा कळतोय ते करताना समजा एटच आहे फक्त इथे एटच ॲझ्युम करून झाला त्याने जर आन्सर काढलं तर ते आन्सर येईल आपल्याकडे सिक्स्टी टू पॉइंट फोर पॉईंट एट पॉईंट ने कॅन्सल करा ना झिरो पॉईंट चा फरक आला म्हणजे पॉईंट एट ना कॅन्सल करायचा आहे मॅथ आहे आता हे यू टू मी मॅथमॅटिकल लँग्वेज मध्येच बोलतोय राईट तो आता सिक्स्टी टू पेक्षा कमी आन्सर किंवा सिक्स्टी फोर पेक्षा जास्त आन्सर हे पॉसिबल नाही आहे आणि मग तसा एकच ऑप्शन राहतो तो ऑप्शन आहे सिक्स्टी थ्री पॉईंट वन एट आता ही जी मी अॅनॉलॉजी सांगितली काही जणांसाठी असं झालं असेल की एवढी अॅनॉलॉजी लावण्यापेक्षा आम्ही सॉल्वच करू गुड यू कॅन गो विथ दॅट का सांगतो आहे बघा ॲप्रॉक्झिमेशन जनरली लावणं गरजेचं असतंच पण जे ऑप्शन्स आहेत ते इतके जवळचे आहेत की थोडं इथे विचार करून आन्सर करावा लागेल आयदर सॉल्व कंप्लिटली छान असं कम्प्लीट सॉल्व करा और ही ॲनॉलॉजी जी मी तुम्हाला सांगितली ही अंडरस्टँड करायचं ट्राय करा विचे वे तुम्ही जाताय आन्सर फक्त कमीत कमी टाईममध्ये आलं पाहिजे दॅट इज कंडिशन ओके ऑल राईट विल शिफ्ट टू नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये अगेन एमॉर्फस सॉलिड कोणता नाहीये हाच क्वेश्चन आहे हा मगाशीच वर्ड केला होता ह्याचा आन्सर जे आहे इट इज डायमंड कोणता नाहीये असं विचारलंय बाकीचे सगळे आहेत पटकन बघून आन्सर मार्क नाही करायचं की ग्लास दिसलं करून टाकलं की ऍमॉर्फस ग्लास कोणता नाहीये हे विचारलेलं आहे मग कोणता नाहीये तर डायमंड नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय आहे आता तर वॉट टाईप ऑफ फॉलोइंग सॉलिड ए सॉलिड्स द आईस इज आईस आईस काय असतो एच टू ओ मॉलिक्युल्स आहेत एच टू ओ मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे मॉलिक्यूल मॉलिक्युलमध्ये बॉन्डिंग आहे तर हे काय झालं दिस इज मॉलिक्युलर सॉलिड विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी विल शिफ्ट टू नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट द डेन्सिटी डेन्सिटी फाईन करायची आपल्याला झेड इन्टू एम अपॉन ए क्यूब इन्टू एन ए त्याच्यामध्ये एफ right? सी सी अरेंजमेंट दिलेली आहे तो एफ सी सी अरेंजमेंट म्हणजे फोर झालं राईट मुला मास गिवन आहे मुला मास सांगितलं आहे ट्वेंटी सेव्हन आपण एक्यूब एन ची व्हॅल्यू डायरेक्टली गिवन आहे थर्टी एट पॉइंट फाईव्ह ए क्यूब एन ची वॅल्यू आहे थर्टी एट पॉईंट फाईव्ह आता ह्या जर व्हॅल्यूज आपण सब्स्टिट्यूट केल्या तर यू कॅन सी इथे बघा अप्रॉक्सिमेटली नाईनच्या टेबलमध्ये इथे थ्री येणार आहे नाईनच्या टेबलमध्येच इथे फोरपेक्षा जास्त आन्सर असणार आहे फोरपेक्षा आन्सर काय असणार आहे जास्त असणार आहे राईट right? मग आता जेव्हा फोर आणि फोर तुम्ही कॅन्सल कराल तेव्हा इथे ओवरऑल काय शिल्लक राहील रे तर थ्री आपण वनपेक्षा थोडीशी जास्त व्हॅल्यू स्लाईटली जास्त व्हॅल्यू तर ओवरऑल आन्सर जे आहे ते तीनपेक्षा थोडंसं कमी असेल आणि मग तीनपेक्षा थोडंसं कमी हा ऑप्शन आहे टू पॉईंट एट ओके okay? कोणत्या वेने मी अप्रॉक्सिमेशन करतोय हे मी तुम्हाला सांगायचं कन्वे करतोय ओके दीज आर जस्ट ॲप्रॉक्सिमेशन दॅट आई एम ॲप्लाइंग कॉज एज आम सीईटी एक्साम है पटापट सॉल्व क्वेश्चन नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन जो है इट इज कैलक्युलेट द एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक यूनिट सेल सिंपल क्यूबिक यूनिट सेल है तो रिलेशन का ए इज इक्वल टू टू आर सिंपल है क्यूबिक सेल सिंपल रिलेशन ए इज इक्वल टू टू आर रेडियस गिवन है रेडियस संगित वन सिक्सटी पॉइंट टू वन सिक्सटी पॉइंट थ्री त्याची डबल करायची आहे वन सिक्स्टीची डबल ती येणार आहे थ्री ट्वेंटी थ्री थर्टीच्या रेंजमध्ये विच इज ऑप्शन बी हिअर थ्री थर्टी फोर पॉइंट सिक्स पिकोमीटर नेक्स्ट कॅल्क्युलेट वॉल्यूम ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल फाईन करायचं आहे आता एक्यूब आपल्याला फाईन करायचं आहे ओके फॉर्म्युला ऑलरेडी नोन आहे तोच फॉर्म्युला मी रिअरेंज करून डायरेक्टली जर लिहिला तर इथे फॉर्म्युला हा असा बनेल झेड इन्टू एम अपॉन डेन्सिटी इंटू एन आता झेड काय yes. आहे तर एफ सी सी अरेंजमेंट एफ सी सी अरेंजमेंट म्हणजे अगेन फोर एफ सी सी अरेंजमेंटसाठी झेड व्हॅल्यू असणार आहे फोर मुलार मास सांगितलंय का येस मुलार मास गिव्हन आहे वन एटी डिव्हायडेड बाय डेन्सिटी आणि एन एचा प्रॉडक्ट डायरेक्टलीच देऊन टाकला त्यांनी वन ट्वेंटी टेन रेस टू ट्वेंटी वन वन ट्वेंटी इंटू रेस टू ट्वेंटी वन आता ह्याचं जर आन्सर काढलं तर इथे थ्री येणार आहे इथे टू येऊन जाईल सिक्स्टीने करतो आहे आपण थ्री आणि टू राईट right? त्यानंतर टू आणि हा टू कॅन्सल केला तर इथे राहील टू टू इंटू थ्री दॅट विल बी सिक्स इन टू सिक्स इन टू पुढे जे आहे आता इथे यू कॅन सी देर इज अ स्लाइट एरर आन्सरमध्ये आपल्याला एक थोडंसं एरर दिसतं आहे तर सिक्स इंटू टेन एस टू मायनस ट्वेंटी वन येत आहे इथे जर बघाल तर सगळ्या पॉवर ट्वेंटी थ्री आहेत सगळेच पॉवर काय आहेत मायनस ट्वेंटी थ्री आहेत राईट तो मग सिन्स सिक्स आन्सर आहे तर त्यानुसार आय विल मार्क धिस ॲज अ ए बट ॲज आय सेड की इथे जी पॉवर आहे त्या पॉवरमध्ये काहीतरी गडबड आहे ठीक आहे बाकी कॅल्क्युलेशन आपण नॉर्मलच केलेले आहेत सो देर इज नो इश्यू विथ दॅट पार्ट ओके ऑल राईट चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनला मूव करूया आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे बघा आता हा क्वेश्चन जो आहे खूपच छोटा दिसतोय मी ह्याची पी डी एफ सुद्धा शेअर करणार आहे त्या एफमध्ये पण हा तुम्हाला क्वेश्चन इतका क्लिअरली दिसेल ह्याची मी काही गॅरंटी देऊ नाही आहे ठीक आहे बघा ओवरऑल काय विचारलं आहे थोडं झुम आउट करून बघू आपण क्वेश्चनमध्ये काय आहे तर पॉलिमॉर्फिझमबद्दल आपल्याला सांगायचं आहे पॉलिमॉर्फिझमबद्दल कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे ओके फर्स्ट केसमध्ये बघा दिलंय द एक्झिस्टन्स ऑफ सब्सटन्स इन मोर दॅन वन क्रिस्टलाइन फॉर्म मोर दॅन वन क्रिस्टलाइन फॉर्म दॅट इज करेक्ट then polymorphism occurring in element is called as allotropy that is also correct yes polymorphic form of a substance are form under different conditions yes absolutely correct correct and the crystal shape of polymorphic substance are identical are the polymorphic chi definition is invalid karun Polymorphism polymorphism that the crystal structure different asnara he crystal structure same hai, which is not possible ऑप्शन डी का इधर ला, रॉंग जा रही ओके? नेक्स्ट बुक हो अपन, नेक्स्ट क्वेश्चन में दिखाया है, ऑलरेडी okay? बका right. था, फाइंड रेडियस ऑफ मेटल आटम इन बीसीसी यूनिट सेल, विथ एज लेंथ दिले लिया है, ए इक्वल टू फोर फिफ्टी, अतः बीसीसी यूनिट सेल आ है, तो ऐसा डी रिलेशन आ है, फोर � ठीक आहे बी सी सी साठी रूट थ्री आहे एफ सी सीसाठी रूट टू आहे लक्षात ठेवायचं आहे आता आरची व्हॅल्यू आपल्याला फाईन करायची रूट थ्री म्हणजेच असतो वन पॉइंट सेव्हन इन्टू ए दिलेला आहे फोर फिफ्टी डिवायडेड बाय फोर आता ह्याचं जर डिव्हिजन केलं तर फोर फोर फिफ्टी आहे त्याचं एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते, ते, ते बनेल वन ट्वेंटी टू पॉईंट फाय वन ट्वेंटीने घेऊन चाललं रे काही निवांत आन्सर मिळून जातं वन ट्वेंटीने आपण जरी कॅल्क्युलेट केलं ह्याचा आन्सर तरी बघा वन ट्वेंटी इंटू वन पॉईंट सेवन आहे राईट तर ते वन ट्वेंटी टूचे डबल केलं तर टू फोर्टी होईल राईट त्याच्यापेक्षा तर खूपच कमी असणारे वन पॉईंट सेवन आहे त्यामुळे त्याचा आन्सर जे आहे दॅट विल कम आउट टू बी वन नाईन्टी फोर एट फाईव्ह ऑप्शन बी ओके ॲप्रॉक्झिमेशन अगेन ॲप्रॉक्झिमेशन करायला शिकलं पाहिजे तुम्ही ठीक आहे आता येत नसेल फाईन प्रॅक्टिस करा ॲप्रॉक्सिमेशन करायचं म्हणून काही अप्रॉक्सिमेशन झालं नाही पाहिजे करेक्ट ॲप्रॉक्सिमेशन मस्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला वाय दिलेला आहे वाय जो आहे इट इज फॉर्मिंग एच सी पी अरेंजमेंट ओके एच सी पी अरेंजमेंट दिलेली आहे आणि ऍटम ऑफ इलेमेंट एक्स जो आहे एक्स जो आहे इट इज ऑक्युपाइंग वन थर्ड ऑफ टेट्राहायड्रल वॉइड्स वर्ड्स ओके आता एच सी पी अरेंजमेंटसाठी जर पार्टिकल एन घेतले एन घेतले तर त्यानुसार जे टेट्राहायड्रल वॉइड्स असतात त्या टेट्राहायड्रल वॉइड्स असतात टू एन ओके आणि त्याचं वन थर्ड ऑक्युपन्सी आहे त्याची किती ऑक्युपन्सी आहे वन थर्ड ऑक्युपन्सी आहे एन एनला कॅन्सल करून टाकू आपण इथे वन ठेवू इथे पण वन येऊन जाईल तर ओवरऑल रेशो बनेल वन इज टू टू बाय थ्री रेशो काय झाला वन इज टू टू बाय थ्री विच इज थ्री इज टू टू तोच रेशो काय लिहू शकतो आपण थ्री इज टू टू विच इज ऑप्शन नो नॉट ऑप्शन सी बघा इथे एटम इलेमेंट ऑफ वाय जो आहे ना हा इथे आहे ना त्यामुळे वाय हा थ्री झाला आणि एक्स हा टू झाला सी ऑप्शनमध्ये त्यांनी थोडंसं फिरवून केलं होतं तो पटापट एक्स साधी आणि वाय नंतर मध्ये गडबडीत मी एक्स थ्री वाय टू बोलणार होतो बट लकीली नाही बोललोय एल सगळ्यांनी लगेच पॉइंट आउट केलं असतं सरांनी चुकवलं काहीतरी तर थोडं लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे क्वेश्चन पटापट तर करायचेच आहेत बट ते पटापट करण्यामध्ये अॅक्युरेसी पण इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट बघा आता कॅल्क्युलेट व्हॉल्युम ऑफ युनिट सेल इफ अन इलेमेंट हॅव्हिंग मोलआर मास इज फिफ्टी सिक्स ग्रॅम पर मोल फॉर्म्स बी सी सी अरेंजमेंट बघा क्यूब बघायन फाईन करायचं आहे आपल्याला ए क्यूब फाईन करायचं आहे त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे झेड इंटू एम अपॉन डी इंटू एन ए और रो इन टू एन जेड ची वैल्यू बी सी सी है तो टूल इंटू मोलार मस गिवन है फिफ्टी सिक्स डिवाइडेड बाय रो इंटू एन ए डेन्सिटी एने दिल्ली है फोर पॉइंट एट इंटू टेन रेस टू माइनस ट्वेंटी फोर सॉरी टेनरेस टू प्लस ट्वेंटी फोर हेला रिप्रेजेंट करेन टू फिफ्टी सिक्स टू इंटू फिफ्टी सिक्स अपॉन एट इंटू टेन रेस टू माइनस ट्वेंटी थ्री ट्वेन्टी रेस टू ट्वेंटी थ्री मायनस मी समावते वर घेऊन जायच्या कन्सेप्टने बोलतोय आता इथे बघा तर आठचा टेबल जर बघितला आपण तर एट सिक्स इथे असेल आणि इथे एट सेवन होऊन जाईल करेक्ट बाकी हा टू आणि हा जर कॅन्सल केला तर हा थ्री बनेल तो ओवरऑल ते राहणार आहे सेव्हन बाय थ्री इन टू हा वरती गेला टेन रेस टू मायनस ट्वेंटी थ्री ना सेवन बाय थ्रीचा जे आन्सर आहे दोनच्या जवळपास आहे की नाही दोनच्या जवळपास असणार आहे तर ऑप्शन आहे इथे करेक्ट डी डी इज अवर करेक्ट ऑप्शन नेक्स्ट वॉट इज टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स असोसिएटेड विथ फोर्टीन ब्रावेस लायटर्स फोर्टीन ब्राव्हर्स लायटर्सला क्रिस्टल सिस्टीम किती तर सेव्हन क्रिस्टल सिस्टीम सेव्हन क्रिस्टल सिस्टीम कोणत्या आहेत कसं लक्षात ठेवायचं बघा एक मी टर्म डेव्हलप केली होती यू कॅन यूज दॅट टर्म एक माणूस उभा आहे ओके तो बघतोय हे बघणं झालं तो बघतोय बघतोय म्हणजे सी बघतोय म्हणजे काय सी कोणाला बघतोय तो बघतोय त्या एक हातोडीवाल्या माणसाला अरे हातोडीवाला माणूस कोण आहे तो हातोडीवाला माणूस आहे थॉड ओके हातोडीवाला माणूस काय थॉड आणि बघता बघता त्याला काय दिसतंय तर सगळं रिकामं होऊन गेले रिकामं झालं म्हणजे काय रिकामं झालं म्हणजे एम झाले रिकामं झालंय म्हणजे एम टी झालंय हे झालं सी थॉड एम टी वॉट इज धिस C stands for cubic. C stands for cubic. T stands for tetragonal. H stands for hexagonal. O stands for orthorhombic. R stands for rhombohedral. M stands for monoclinic. T stands for triclinic. If you want to remember, you can remember in this way. Else, you can remember in that way as well. Next, calculate the density of metal having molar mass. टू टेन ग्रॅम पर मोल मोला मास्ट दिलाय डेन्सिटी फाईन करायचे डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए झेड बीस एस सी सी अरेंजमेंटल क्युब एक वन आहे मोला मास्ट टू टेन आहे ए क्युब इंटू एन ए ट्वेंटी वन पॉइंट फाईव्ह आहे बघा रे सगळं आन्सर आहेत सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर आन्सर काय येऊन जाईल टू टेन ट्वेंटी वन पॉइंट फाईव्ह अप्रॉक्सिमेटली दहाच्या जवळ आहे की नाही दहाच्या जवळ काय ऑप्शन तर इथे आहे आपल्याकडे नाईन

इन टू आर गिवन आहे टू टू सेवन आर किती दिला आहे टू टू सेवन आणि त्यानंतर हा जो रूट थ्री आहे तो रूट थ्री कुठे जाईल रूट थ्री अपोजिट साईडला जाईल करेक्ट आता जर रूट थ्री अपोजिट साईडला गेला तर तो, तो काय होणार डिवाईड होऊन जाणार आता डिवाइड करायचं नाही करायचे तर ते डिवाइड करायचे वन पॉईंट सेवन ठीक आहे आता हे जर व्हॅल्यूज आपण अप्लाय करायला गेलो तर बघा इथे वन पॉईंट सेवन इथे टू टू सेवन त्यानुसार और वन पॉईंट सेवन आणि फोर त्याला करू आपण वन पॉईंट सेवन आणि फोरला जर आपण डिव्हाइड केलं तर सेवन्टीन टूजा थर्टी फोर असतं उरलेले सिक्स तर ते सिक्स्टीनुसार आपण लिहू शकतो इथे टू पॉईंट फोर वगैरे अप्रॉक्स टू पॉईंट थ्री टू पॉईंट फोर okay? ओके आता टू पॉईंट फोर इन्टू टू ट्वेंटी सेवन करतो आहे तर ते जाईल अप्रॉक्सिमेटली फाईव्ह हंड्रेड प्लसच्या आसपास करेक्ट त्याच्या जवळपास जाऊन जाणार ते ॲप्रॉक्सिमेशन करतो अगेन आणि मग ह्याची जी व्हॅल्यू आहे ती जर इथे बघाल बाकी त्याकडे कन्व्हर्जन आहे आणि यू कॅन सी लकीली सगळ्यांच्या पॉवर टेन्ड्रेस टू मायनस एट आहे कन्व्हर्ट करत बसायची पण गरज नाही फक्त नंबरवरती फोकस करा पाच आहे पाच पाच कुठे दिसतोय मला ऑप्शन बी मध्ये दिसतोय पाच कुठे दिसला ऑप्शन बी मध्ये दिसला झालंय करेक्ट आन्सर नेक्स्ट बघू आपण बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विच ऑफ द फॉलोईंग कॉम्बिनेशन इज अन एक्झाम्पल ऑफ एन टाईप एन टाईपवाला कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे ओके एन टाईपमध्ये काय असतं इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतो आपल्याकडे फोर्टीन ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठून येईल तर ग्रुप नंबर फिफ्टीनमधून येईल तो ग्रुप नंबर फिफ्टीन एन बनवतो ग्रुप नंबर थर्टीन एक इलेक्ट्रॉन कमी आहे तर तो पी बनवतो डू रिमेंबर दिस ग्रुप नंबर फोर्टीनच्या रिस्पेक्टमध्ये थर्टीन पी टाईप फिफ्टीन एन टाईप ओके इथे जो आहे इथे सिलिकॉन आहे मग सिलिकॉनमध्ये काय ऍड करू शकतो तर ग्रुप नंबर फिफ्टीनमध्ये असतो आपल्याकडे नायट्रोजन फॉस्फरस यू कॅन सी हियर ऑप्शन मध्ये मॅच होऊन जातं सिलिकॉन आहे सिलिकॉनवरती काय ॲड केलं आहे तर फॉस्फरस ॲड केलेला आहे नेक्स्ट एजलेन कॅल्क्युलेट करायची आहे बी सी सी स्ट्रक्चरसाठी एजलेन आहे फॉर बी सी सी स्ट्रक्चर आता या बीसीसी स्ट्रक्चर साठी स्ट्रक्चरसाठी जर एजलेन फाईन करायचे तर इथे आपल्याकडे फॉर्म्युला अगेन सेम आहे फोर आर इज इक्वल टू रूट थ्री ए राईट एज एजलेन कॅल्क्युलेट करायची आहे तर एजलेनसाठी ए इक्वल टू काय बनेल फोर इन टू व्हॅल्यू दिली आहे रेडियस दिलेली आहे वन सेवन्टी थ्री आपण रूट थ्री काय असतो तो वन पॉईंट सेवन वन पॉईंट सेव्हन थ्री असतो तो एक्झॅक्टली तो हा exactly. तो कॅन्सल झाला हंड्रेड बनला हंड्रेड इन्टू फोर तो फोर हंड्रेड बनला आता फोरला मॅच करणारा आन्सर बघा ऑप्शन आहे ऑप्शन बी कारण बाकीचे तर कन्व्हर्जन दोघां सगळ्यांचे कन्व्हर्जन टेनरस टू मायनस एट काय फरक पडतोय सगळ्यांच्या व्हॅल्यू सेमच येणार आहेत तर इथे पहिला जो नंबर आहे त्या नंबरवरती फोकस करायचं आन्सर मिळून जाईल नेक्स्ट वॉट इज टोटल नंबर ऑफ ब्रॅवाइस लाटर्स आता ब्रॅवाइ लाटर्स विचारले मग अशी क्रिस्टल लाईन सिस्टीम विचारले होते सेव्हन क्रिस्टल सिस्टीम आहेत आणि त्याच्यापासून आपल्याकडे चौदा फॉर्टीन ब्रॅव्हईस लॅटर्स बनतायेत सो विच इज ऑप्शन ए ऑप्शन ए इथे करेक्ट बनला नेक्स्ट कॅल्क्युलेट मुला मास ऑफ एन इलेमेंट मुलाड मास काढायचे ठीक आहे मोलार माससाठी रिअरेंज करू आपण मुलार मास जर रिअरेंज केलं आपला जो फॉर्म्युला आहे डेन्सिटी इज इक्वल टू झेड टू एम अपॉन ए क्यूब इन्टू एन ए तर मोलार माससाठी रिअरेंज झाला आता डेन्सिटी इन्टू एक्यू बेन ए अपॉन खाली येणार झेड आता डेन्सिटी किती दिली आहे डेन्सिटी आहे बघा टू पॉईंट सेव्हन ओके त्यानंतर एक्यू बेन ची व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे फोर्टी आणि खाली आहे एफ सी सी अरेंजमेंट सी अरेंजमेंट असतं फोर फोर फोर्टी टेन झाला टेन इंटू टू पॉइंट सेवन ट्वेंटी सेवन जाला एप्रॉक्सिमेशन पण गरजेत नाही ऑप्शन सी करेक्ट आला नेक्स्ट कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन युनिट सेल इफ अँड इलेमेंट हॅव्हिंग मुला मास नंबर ऑफ ॲटम्स काढायचे नंबर ऑफ ॲटम म्हणजे एन काढायचं आता आपल्याला एन ओके आणि इथे बघा कॅल्क्युलेटेड नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ युनिट सेल इफ एन इलेमेंट हॅव्हिंग मुला मास ट्वेंटी थ्री मुला मास गिवन आहे ट्वेंटी थ्री आणि डेन्सिटी पण गिवन आहे झिरो पॉईंट नाईन सिक्स ओके बाकी एक्यू बेने पण दिलाय आता एक्यू बेने दिला एवढं सगळं दिलंय मग काय कसं करायचं तर इथे आपल्याला फाईन करायचं आहे झेड आता फॉर्म्युला बघा झेड साठी रिअरेंज केला तर तो, तो फॉर्म्युला काय बनेल डेन्सिटी इन टू एक्यू बेने अपॉन मोलार मास विच इज एम डेन्सिटी किती आहे डेन्सिटी आहे झिरो पॉईंट नाईन सिक्स इन टू आपल्याकडे एक्यू बेने आहे फोर्टी एट एक्यूब येणे आहे फोर्टी एट डिवायडेड बाय मुला मास आहे ट्वेंटी थ्री बघा ट्वेंटी थ्री फोर्टी एट ट्वेंटी थ्री टूचा फोर्टी सिक्स असतो अप्रॉक्सिमेटली टू आला आन्सर आणि टू इंटू झिरो पॉईंट नाईन सिक्स टूच्याच जवळ येणार आहे करेक्ट तो ऑप्शन इथे कोणता मॅच होणार आहे बी बी सी सी अरेंजमेंट झाली बी सी सी अरेंजमेंट असणार आहे ओके नेक्स्ट रेडियस कॅल्क्युलेट करायची आपल्याला कोणासाठी बी सी सीसाठी अगेन सेम फॉर्म्युला फोर आर इज इक्वल टू रूट थ्री इक्वल टू काय आहे तर रूट थ्री ए आर ची व्हॅल्यू काय बने रूट थ्री म्हणजे वन पॉईंट सेव्हन इन टू आपल्याला व्हॅल्यू किती गिवन आहे व्हॅल्यू गिवन आहे टू एटी सेवन राईट डिवायडेड बाय इथे आहे फोर करेक्ट आता हे जर कॅल्क्युलेट करायला गेलो आपण तर बघा फोर आणि हा जर कॅन्सल केला तर हा सेवन्टीच्या आसपास बनून जाईल ना रे सेवेंटी ॲक्च्युअलमध्ये जर एक्झॅक्ट आन्सर करायचं त्याचं तर ते येणार आहे सेवन्टी वन पॉईंट सेवन फाय आता ते माझं मॅथ्स ठीकठाक चांगलं आहे ठीक आहे तर त्यामुळे मला ते आलं पटकन काहींचं थोडा वीक असेल तर ठीक आहे तुम्हाला ते वर्कआउट करावं लागेल माझं थोडंफार नीट मॅथ्स आहे तर त्यानुसार आन्सर काढलं मी आता सेवन इंटू वन पॉईंट सेवन करायचं आहे ओके सेवन्टीनचा टेबल राईट सेवन्टीनचा टेबल जर घेतला तर सेवन्टीन सेवनचा ते वन नाईन्टीन वगैरे येऊन जातं मग त्याच्या जवळचा आन्सर जर तुम्ही बघाल तर इथे मॅच होईल वन ट्वेंटी फोर पॉईंट टू सेवन विच विल बी ऑप्शन ए ओके आता हे एक्झॅक्ट आन्सर काढलं का मी तर अजिबात नाही रे ऑप्शन आहेत ना बाजूला क्वेश्चन बघा क्वेश्चनमध्ये ऑप्शन दिसत आहेत ओके नेक्स्ट विच ऑफ द विच फ्रॉम द फॉलोईंग मेटल फॉर्म्स एच सी पी अरेंजमेंट ओके ह्यापैकी एच सी पी अरेंजमेंट कोणाची आहे तर आता हा जो हा जो काही क्वेश्चन आहे तर धिस इज ॲक्च्युअली फ्रॉम द डी ब्लॉक हा चुकून इथे आहे दिस इज माय मिस्टेक डी ब्लॉकमध्ये थोडंफार मेन्शन असेल आणि मग त्याच्यामध्ये आपण इथून आन्सर त्याचं झीम करू शकतो आता मी थेरी वाचली आहे त्या टेक्स्ट बा बुकची त्यामुळे मला तिथे कुठेतरी ते, ते मेन्शन केलेलं आठवतंय सम हाऊ नॉट एक्झॅक्टली मेन्शन आहे ते पण हंड्रेड पर्सेंट मेन्शन नाही आहे ऍक्च्युली हे एन सी आर मध्ये मेन्शन आहेत गोष्टी पण सम हाऊ आय डोंट नो हा स्टेट बोर्डमधून कसा काय आला क्वेश्चन आय नीड टू फाईंड दॅट तर तुमच्यासाठी हा टास्क ठेवून द्या इफ यू फाईंड की हे टेक्स्टबुकमध्ये स्टेटमेंट गिवन आहे की झिंक ॲज अ एच सी पी अरेंजमेंट देन तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा ओके बिकॉज माझ्या वाचण्यामध्ये तरी आय कॅन्ट रिकॉल की झिंक हा मेन्शन आहे इट जस्ट दॅट एन सी आय टीमध्ये मला आहे की ते वाचले त्यामुळे मी ते झिंक मेन्शन आहे अँड लास्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोईंग इलेमेंट एक्झिट एक्झिबिट पेडो मॅग्नेटिक कॅरेक्टर इट इज कुबार्ट हे लास्टला दिलेलं आहे कोबाड निकेल एफी सर्टन एक्झाम्पल्स गिवन आहेत तर डायरेक्ट एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन त्यामुळे यू शुड बी सॉल्विंग धिस क्वेश्चन इन टेन टू ट्वेल्व सेकंड्स रीड केला आन्सर आलं पाहिजे ओके सो धिस इज इट आय मला एक्झॅक्ट काउंट नाही आहे क्वेश्चनचा बट यू मस्ट बी नोईंग की किती काउंट झाला आहे आपल्या क्वेश्चनचा आणि जो काही क्वेश्चनचा काउंट झाला आहे आय हॅव ट्राय टू सॉल्व्ह इन ॲज लेस टाईम ॲज पॉसिबल कमीत कमी टाईममध्ये सॉल्व करायचं ट्राय केलेला आहे यू शूड ऑल्सो डू सेम थिंग इफ यू फाइंड की तुम्हाला डिस्क्रिप्टिव सॉल्युशन पाहिजेत देन डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन नेक्स्ट व्हिडिओ मी थोडा डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये घेऊन येईल बट आय विल प्रिफर की तुम्ही पण ह्याच पेसने सॉल्व करायचं ट्राय करावं बिकॉज एक्झाम जी द्यायची त्याला पेस रिक्वायर्ड आहे तर त्यामुळे तिथे जर स्पीडने नाही केलं तर देर इज नो यूज ऑफ इट ओके कन्सेप्ट येतात बट फास्ट सॉल्व नाही होत आहेत काही उपयोग नाही आहे so do try to solve in as less time as possible all right then so thank you for watching this video and stay tuned for our pyq series